यूटीएल सोलर सोलर लावणार आणि सबसिडी ही मिळवून देणार। राज ठाकरेंना महाराष्ट्राचे शत्रू आता तारणहार वाटू लागले। आमदार निवडून येण्यासाठी राज ठाकरेंची फडणवीसांशी हातमिळवणी, राऊतांचा राज ठाकरे यांच्यावर निशाणा। काँग्रेस नेते रवी राजा यांची पक्षाला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश करणार। काँग्रेसनं गणेश यादव यांना उमेदवारी दिल्यानं रवी राजा नाराज। मैत्रीपूर्ण लढत असेल तिथे मार्ग काढला जाईल, महाविकास आघाडीतील मैत्रीपूर्ण लढतीवर शरद पवार यांची प्रतिक्रिया। मात्र सिंचन घोटाळ्यावर बोलणं पवारांनी टाळलं। टोलमाफी करून शेवटचा मास्टर स्ट्रोक मारला, 2.25 वर्षातील कामाची पोचपावती जनता देईल अशी आशा, मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। महायुतीतील बंडखोरीबाबत वर्षावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये तब्बल 4 तास खलबत। सांगलीच्या शिराळ्यातील सम्राट महाडिक माघार घेणार, बैठकीमध्ये निर्णय। सत्तेत आल्यावर विधान परिषदेची आमदारकी किंवा महामंडळ देऊ, महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी शांत करण्यासाठी आश्वासन, सूत्रांची माहिती। देवेंद्र फडणवीसांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद, महत्त्वाच्या विषयांवर पत्रकार परिषद होण्याची शक्यता। शिवसेना आमदार श्रीनिवास वनगा अद्यापही अज्ञातस्थळी, कुटुंबीय श्रीनिवास वनगांच्या सोबत गेल्याची माहिती। श्रीनिवास वनगांची जागा धोक्यात असल्यानं तिकीट कापलं, वनगांनी नाराज होऊ नये, विधान परिषदेवर संधी दिली जाईल, दीपक केसरकर यांचं आश्वासन। सोलापुरात अजित पवार गटाला धक्का, बार्शीतील नेते निरंजन भूमकर यांचा शरद पवार गटात प्रवेश। वैराग नगरपंचायतीवर निरंजन भूमकरांची एक हाती सत्ता। मुख्यमंत्री भाजपचा होणार आणि मनसे सत्तेत असणार, सेनेमध्ये असताना माझा सर्वाधिक संबंध भाजपसोबत, निवडणुकीनंतर राज ठाकरेंचे भाजपसोबत जाण्याचे संकेत। राज ठाकरे भविष्यवाले नाही, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। आपला भाऊ पुन्हा राज्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, भाऊ मुख्यमंत्री होण्यासाठी बहिणींनी प्रयत्न करावा, मुख्यमंत्री शिंदेंसाठी रामदास कदम यांचं लाडक्या बहिणींना आवाहन। राज्यातून एकही उद्योग बाहेर गेला नाही, आदित्य ठाकरे खोटं बोलता, उदय सामंत यांचा आरोप। मनोज जरांगे आज विविध समाजाच्या धर्मगुरूंशी संवाद साधणार, मराठा अल्पसंख्याक एससी एसटी मतांचं समीकरण जुळवण्यासाठी बैठक। ठाकरे गटाकडून 32 समन्वयक आणि 7 मुख्य समन्वयकांची नियुक्ती, रवींद्र मिरलेकर, विश्वनाथ नेरूरकर, दगडू सत्पाळनसह प्रदीप बोरकर, विजय कदम मुख्य समन्वयक। दिवाळीनंतर प्रचार सभांचा धुरळा, भाजपच्या राज्यभरामध्ये 100 अधिक तर उद्धव ठाकरेंच्या 20-25 सभा होणार। एक्सप्रेसमध्ये प्रवास करताना पाण्याचे ड्रम आणि अवजड सामान नेण्यास आता बंदी, वांद्रे टर्मिनसवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर नवीन नियम लागू। राज्यात आचारसंहिता काळामध्ये पोलिसांची धडक कारवाई, पालघरमध्ये 4 कोटी, नाशिकमध्ये झाडाझडतीत 20 लाख, तर नवी मुंबईमध्ये 86 लाख आणि दिंडोशीमध्ये 6.5 लाख रुपये जप्त। सोन्याच्या दरात 400 तर चांदीच्या दरामध्ये 300 रुपयांची वाढ, सोन्यानं 80 हजारांचा पल्ला गाठला तर चांदी 99,000 प्रतिकिलोवर। 300 अधिक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक कार्यालयातून आदेश जारी। ऑक्टोबरच्या शेवटीही मुंबईमध्ये थंडीची चाहूल नाही, आठवडाभरापर्यंत मुंबईत पहाटेचं तापमान 26 अंशांच्या पुढे राहणार। यूटीएल सोलर सोलर लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।